वर्ल्ड चॅम्पियन बनल्यावरही पाय जमिनीवर कसे ठेवता येतात याचं उत्तर तुम्हाला नीरज चोप्राच्या या कृतीतून मिळेल. खेळाडू भावना कशी असावी, प्रतिस्पर्ध्यांशी मैदानाबाहेर कसं राहावं याचंही उदाहरण तुम्हाला नीरज चोप्राच्या या कृतीतून मिळेल. आणि एखाद्या चॅम्पियनच्या आईने कसा अप्रोच बाळगावा याचंही उदाहरण तुम्हाला नीरज चोप्राच्या आईकडून मिळेल. बराबर का मुकाबला था ओ तो रही थी भी चलो कोई सा कोई सा तो लेकर आवेगा तो नीरज पे आ गया. नीरज चोप्राने सध्या भारतीयांच्या मनावर अक्षरशः गारुड घातलंय. त्याचं कारणही तसंच आहे. नीरज भालाफेक स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन झालाय आणि नीरजची स्पर्धा कुणाशी होती माहितीये, पाकिस्तानच्या अर्शद नदीमशी. आता तुम्हाला तर माहितीच आहे, भारत पाकिस्तान सामना कुठेही आणि कशातही असो तो नेहमीच हाय वोल्टेज होतो. या सामन्यात नीरजने पाकिस्तानच्या नदीमला नमवून फक्त गोल्ड मेडलच नाही जिंकलं तर आपल्या कृतीने लाखो भारतीयांची मने देखील जिंकली. नीरजने असं काय केलं तुम्हीच पहा. स्पर्धा जिंकल्यानंतर नीरज आणि तिसरा क्रमांक पटकावलेला झेक प्रजासत्ताकचा याकूब वाडलेज आपापल्या राष्ट्रध्वजाबरोबर फोटो काढत होते आणि दुसरा आलेला पाकिस्तानचा नदीम हा मात्र मैदानाच्या एका कोपऱ्यात उभा होता. त्याचा जरी दुसरा नंबर आला असला तरी पहिला नंबर एका भारतीयाचाच आला होता. यावरून नदीम किती उदास असेल याची कल्पना तुम्हाला येऊ शकते. पण हे सगळं नीरज पाहतो. तो फोटो न काढता फोटोग्राफरला जरा वेळ थांबवतो आणि नदीमला आपल्या जवळ बोलवून त्याला आपल्या देशाच्या झेंड्याजवळ उभं करतो आणि ग्रुप फोटोची फ्रेम पूर्ण करतो. नीरजच्या या कृतीने फक्त भारतीयच नाही तर पाकिस्तानी चाहतेही जाम खुश झाले. नीरजचं हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहून अनेकांना त्याचा गर्व वाटला. आता हा फोटो पहा. यात तुम्हाला नीरज चोप्रा एका तरुणीच्या खांद्यावर सही करताना दिसेल आणि टेबलावर ठेवलेला तिरंगाही दिसेल. पण यापूर्वी काय घडलं माहितीये, या तरुणीने पहिल्यांदा नीरजला तिरंग्यावर ऑटोग्राफ मागितला पण नीरजने तसं करायला साफ नकार दिला. नीरजने राष्ट्रध्वजाचा मानही ठेवला आणि त्या तरुणीलाही नाराज केलं नाही. नीरजने राष्ट्रध्वजाऐवजी त्या तरुणीच्या टी शर्टवर सही केली. नीरजच्या याही कृतीने तरुणीसह भारतीयांचं पुन्हा एकदा मन जिंकलं. राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा करायचा हे नीरजच्या या कृतीने दाखवलं. नीरज केवळ एक उत्तम खेळाडूच नाही तर एक उत्तम नागरिक आणि ग्रेट माणूस आहे हे सुद्धा त्याच्या या कृतीवरून सिद्ध झालं. नीरजला हे संस्कार त्याच्या आईकडूनच मिळालेत. नीरजच्या आईमध्येही या निमित्ताने तेच गुण पाहायला मिळालेत. नीरज चॅम्पियन झाल्यावर त्याची आई काय म्हणाली तुम्हीच ऐका. ये कहूंगा जी, बड़ी खुशी की बात है और सारे भारत को ये मॉडल दिया है बच्चे का और मेहनत करेगी. आगे की क्या उम्मीद है? क्या आगे की भी यही उम्मीद है, वो तो देखो मैदान में जाएगा तब क्या आएगा, नहीं गोल्ड की उम्मीद. कल सबसे ज्यादा इंटरेस्टिंग मैच इसलिए बन गया कि कल पाकिस्तान के साथ मैच था और सेकंड पोजीशन पे पाकिस्तान रहा. हाँ देखो जी, बराबर का मुकाबला था, वो तो रही थी भी चलो कोई सा तो लेकर आवेगा तो नीरज पे आ गया. तो मैंने तो वह भी बच्चे खूब कर रहे थे और दिए भी कर रहे थे लेकिन किसी न किसी पर तो आना ही था. अब ओलंपिक को लेकर क्या तैयारी, उससे बातचीत हुई क्या? नहीं जी, बात नहीं. सामना आतीतटीचा होता, त्यात नीरज जिंकला पण त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनीही तितकीच मेहनत केली होती. जर नीरजच्या जागी पाकिस्तानी खेळाडू जिंकला असता तरी सुद्धा मला त्याचं कौतुकच असतं. हे शब्द नीरजच्या आईचे होते. ज्या खेळाडूची आई इतकी खिलाडू वृत्ती दाखवत असेल तो खेळाडू मैदानावर आणि मैदानाबाहेर लोकांची अशीच मन जिंकत राहील. एकाच दिवशी गोल्ड जिंकलं, भारतीयांची पाकिस्तानी चाहत्यांची मनही जिंकली, राष्ट्रध्वजाचाही सन्मान केला म्हणून नीरजचे चाहतेही म्हणत असतील, एक ही तो दिल है कितनी बार जीतोगे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा.